नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला झटपट असं भाजलेल्या पेरूची चटणी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा अशा आकाराचा मी पेरू घेतलेला आहे मोठ्या आकाराचा आहे कमीत कमी हा दीडशेचे चे दोनशे ग्रॅम असेल आणि हा जास्त कच्चा पण नाही आणि जास्त पिक्का पण नाही बघा असं दाबलं तर असं बोटानं बघा हे होते असं बोट जाते अशा पद्धतीचं घेतलेल्या ह्याला स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे आता काय केलंय म्हणते का गॅसवर एक जाळी ठेवलेली आहे आणि ह्याला काय करायचं आपण थोड्या थोड्या वेळाने असं हलवून 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 सगळ्या साठून चांगलं भाजून घ्यायचं आहे पेरू बघा मी चांगलं भाजून घेतलेलं आहे फिरून फिरून असं मस्त असं सा चांगलं भाजून घ्यायचं आता हे वरचं आपल्याला काढून घ्यायचं आहे पूर्ण भाजलेलं साल त्याची काढून घ्यायची अशी आणि जर अशी जर तुम्हाला जर निघत नसेल का नाही तर थोडा पाण्याचा हात घ्यायचा आणि हातानं खरं केलं तरी निघून जाते बघा अशा पद्धतीत सगळं काढून घ्यायचं पेरूची बघा ही भाजलेलं पूर्ण मी साल काढून घेतलेली आहे आणि धुवून पण घेतलेलं आहे स्वच्छ ह्याला याचे काय करायचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे बघा अशा पद्धतीत आहे हा कट करून घेतला आहे बघा अशा पद्धतीत ह्याला काही जास्त बी वगैरे नाही आहे मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे त्यात आता हे आपण टाकून घेऊया त्यात टाकायचे छोटा अर्धा चमचा जिरे छोटा अर्धा चमचा धने तीन पाकळ्या लसणाच्या अर्धा इंच आलं दोन तुकडे करून घेतले थोडासा पुदिना ह्याच्या देटं पण घेतलेले आहेत बघा थोडासा कडीपत्ता एक सात ते आठ पाने घेतलेले आहेत कडीपत्त्याची चार घेतले आहेत हिरव्या मिरच्या तुमच्या तिखटाप्रमाणे थोड्याशा कमी जास्त केल्या तरी चालू शकते कोथिंबीर कोथिंबीरची पण मी देटं घेतलेली आहेत छोटा अर्धा चमच्यालापेक्षा थोडीशी जास्त म्हणजे एक चमचा जरी टाकली तर चालेल साखर घेतलेली आहे चवीप्रमाणे टाकायचं मीठ अर्ध्या लिंबाचा रस आपण ह्याच्यामध्ये पिळायचा एक चमच्याभर जरी तुम्ही जरी टाकला का नाही तरी पण चालू शकते तुम्हाला सांगते तुम्ही हिरवी मिरची लसूण भाजून जरी टाकला तरी चालेल आता ह्याला काय करायचं माहिती आहे का पाण्याचा वापर जरासुद्धा करायचा नाही आहे बारीक करून घ्यायचे मिक्सरला बघा पाण्याचा वापर मी थोडा पण केलेला नाही आहे बारीक करून घेतलेला आहे मस्त अशी चटणी होती तर ही बघा मी एकदम बारीक केलेली आहे अशा पद्धतीमध्ये तुम्ही जर दरदरी जरी केली की नाही बंचालो बन बंचालो बन करून जरी केली तर चालेल पाटावर वंटा असेल तर त्याच्यावर वाटा खलबत्ता असेल तर त्याच्यामध्ये कुठून दरदरी केली एकदम छान चव येते एवढी बारीक पण करायची गरज नाहीये मिक्सरला कारण काय होतं माहितीये का पाट्यावर खलबत्त्या दाखवलं का खल नाही की बोलतात की आमच्याकडे पाटा नाहीये खलबत्ता नाहीये असं त्यासाठी मग मी तुम्हाला अशा पद्धती दाखव चवीला एक नंबर लागते चपाती बरखा भाकरी बरखा तुम्ही ब्रेडला लावून खाऊ शकता छान लागेल चवीला कधी पराठे वगैरे केले तर त्याच्याबरोबर पिरू कसे भेटतात ना तर आता ताजे पिरू भेटतात एकदम फ्रेश चांगले तर तुम्ही आणा आणि अशा वेग पद्धतीच्या चटण्या खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीनं पहिल्या पण अपलोड केलेल्या तुम्हाला मी आत्ता पण ही चटणी दाखवली रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा